आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा बबनरावजी तायवाडे यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसी समाजाचा कुणबी समाजाचा आंदोलन महामोर्चा नागपूर येथे झाला, तिथे सर्वात पहिले जर कोणी आलं असेल तर सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस तिथे आले आणि त्यांच्या माध्यमातून या राज्याच्या ओबीसीच्या जनतेला आश्वासित करण्यात आलं की कोणत्याही प्रकाराने ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्ही नवीन वाटेकरी येऊ देणार नाही। आणि ह्या निमित्ताने आज इथे जर कोणी सांगत असेल की सरसकटपणे मराठा समाजाला ओबीसी समाजाचे दाखले देणार आहे, त्यासाठी सर्वपक्षीय सभेमध्ये ओबीसी समाजाच्या सर्व नेत्यांना सन्माननीय मुख्यमंत्री दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं आहे की सरसकटपणे मराठा समाजाला कुणबी समाजाचे दाखले आम्ही देणार नाही, ओबीसी समाजामध्ये नवीन वाटेकरी आम्ही येणार नाही। आणि खऱ्या अर्थाने मराठा समाजाला देखील आरक्षण मिळावं यासाठी या राज्याचा ओबीसी समाज तयार आहे, पण त्यासाठी ओबीसी समाजाला धक्का न लावता ज्या पद्धतीने मागच्या वेळेस मराठा समाजाला वेगळं त्यानिमित्ताने आरक्षण दिलं होतं त्या पद्धतीचं आरक्षण ओबीसी समाजाला धक्का न लावता खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आरक्षण मिळावं। पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष मराठा समाज आणि ओबीसी समाज जो गुण्या गोविंदाने गावामध्ये राहत होता त्याच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जरांगे पाटील साहेब तुम्ही करताय। खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला सामाजिक सलोखा असण्याची एक परंपरा आहे, ही परंपरा टिकली पाहिजे, त्यासाठी मराठा समाजाला वेगळं आरक्षण ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने दिलं होतं तसं मिळावं, ओबीसींचा एकही टक्का कमी होणार नाही ह्या निमित्ताची आश्वासन सन्माननीय एकनाथरावजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, छगनरावजी भुजबळ साहेबांच्या सरकारने दिलेलं आहे। पण कुठंतरी विष कालवण्याचं काम हे सातत्याने जे चालू आहे त्याचा देखील निषेध आपण आजच्या या दिवशी ओबीसींच्या महामेळ्यामध्ये नक्कीच केला पाहिजे। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मराठा समाजाचं एवढं मोठं जर जनसंख्या ही ओबीसी समाजाच्या कमी असलेल्या आरक्षणामध्ये आली तर जरांगे पाटील साहेब तुम्ही मराठा समाजाच्या मुलांवर देखील अन्याय कराल आणि ओबीसींच्या मुलावर देखील अन्याय कराल। आणि म्हणून जरांगे पाटील साहेब तुम्ही आपला बालहट्ट सोडा आणि ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही त्या निमित्ताचं आपण भूमिका घ्या, मराठा समाजाला देखील आरक्षण मिळेल, ओबीसीचा टक्का कमी होणार नाही, हे त्या निमित्ताने मी इथे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो। जास्ती वेळ मी आपला घेणार नाही, पुष्कळ असे बोलणारे लोक नेते इथे आहे। एक शेवटचा अर्ज करूंगा, जिद हो ऐसी जो आंधी से भी दिया जला दे, जज्बा हो ऐसा जो संघर्ष को मंजिल से मिला दे, जय ओबीसी जय बंजारा। धन्यवाद सर। या ठिकाणी मी